महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग दिनांक 17 व 18 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह गडकरी चौक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष एडव्होकेट सुशीबेन शाह यांनी दौऱ्यादरम्यान झालेल्या गोष्टींच्या आढाव्याची माहिती दिली. नमस्कार. आज आमच्याकडे मी इथे उपस्थित आहेत बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून आमची टीम सैली चैतन्य सिंग साहेब बगारे साहेब आमचे डेप्युटी कमिशनर आहेत सगळे उपस्थित होतो. आम्ही एक आढावा बैठक घेतली. आय थिंक फर्स्ट टाइम एक रिजनल लेवल पण आमची आढावा बैठक झाली. तिथे समाज कल्याणचे अधिकारी पोलीस अधीक्षक SP कमिशनर एज्युकेशन डिपार्टमेंट आमचे सगळे जिमबा बाल कल्याण समिती JGB सगळे उपस्थित होते. एक संवाद होता एक परिचर्चा होती की का बरं आपण काय भूमिका असायला पाहिजे आपली की आपण बालस्नेही नाशिकची निर्माण करू शकू. बरेचसे प्रश्न होते. आम्ही आदेश पण दिलेले आहेत. फर्स्ट अँड फॉरमोस्ट एक बालभवनची संकल्पना जी आहे ज्याच्याकडे कलेक्टर साहेबांकडे निधी पण आहे आमचा प्रस्ताव पण तिथे पेंडिंग आहे तर नाशिकमध्ये नक्कीच एक बालभवनची निर्माण होणार. चाइल्ड राईट पार्क नेमका सगळ्यांना कोणाला माहितीच नाही की चाइल्ड राईट म्हणजे काय तर एक चाइल्ड राईट पार्कची पण संकल्पना आहे वर्षभरमध्ये. ते पण आमची इच्छा आहे आमची धगश आहे आमचा पाठपुरावा राहील की एका वर्षामध्ये नक्की आम्ही चाइल्ड पार्कची संकल्पना करू शकू. दुसरं म्हणजे आपण व्होकेशनल ट्रेनिंगच्या संदर्भात आमचे सगळे मुलं जे बाल इथे बाल कल्याण शेल्टर होममध्ये जातात किंवा CCI जातात त्यांच्यासाठी कसं आपण मेन स्ट्रीममध्ये त्यांना आणू शकू व्होकेशनल ट्रेनिंग कसं करू शकू कारण मुलं नो वन इज बॉर्न क्रिमिनल. म्हणजे शेवटी कुठेतरी ते ह्या खोट्या मार्गमध्ये गेला आहे कारण त्याची सिच्युएशन अशी होऊ शकते सरकमस्टन्सेस असे असू शकते तर त्याच्यासाठी आम्ही डिस्कशन केलं. आश्रमशाळामध्ये आपण कसं मुलांना पाठवून त्यांना ट्रेनिंग करू शकू. बालकामगारचे कमिशनर उपस्थित होते. नियमित रेट टाकायची नियमित आपले जे चिल्ड्रन इन स्ट्रीट क्रायसिस आहेत त्यांना कसं आपण रिहॅबिलिटेशन करू शकू. मुलांना घेऊन जायचा प्रश्न मिटणार नाही पण अशी कशी आपण संकल्पना राखू की मुलांना असं वाटायला पाहिजे की मी इथे राहिलो तर काहीतरी शिकेन मी पुढे येईन. तर हे सगळी चर्चा झाली आहे. ॲक्शन पॉईंट बनवलेले आहेत. आम्ही पालकमंत्री श्रीमती दादा भुसे बरोबर बसणार आहोत आणि त्यांचा बरोबर कारण पॉलिटिकल विल असायला पाहिजे महत्वाचं आहे तर आम्ही सगळे मिळून त्याचा बरोबर संवाद साधू त्यांच्याबरोबर बैठक घेऊ दिवाळीनंतर आणि एक ॲक्शन प्रोग्राम इन टाइम बाउंड मॅनर आम्ही आपला समोर उपस्थित करू. मॅडम कंप्लेंट बॉक्स राईट थँक्यू. तर कसं आहे की JJV मध्ये एक संकल्पना आहे की CCWC असो किंवा JJV असो किंवा आपला आपला चाइल्ड शेल्टर होम असो तिथे कंप्लेंट बॉक्स होय ग्रीव्हन्स बॉक्स त्याला म्हणतात असायचा गरजेचं आहे कारण मुलांना आपला बरोबरच असेल तर कसं बोलणार तर ते कंप्लेंट बॉक्समध्ये ते त्याची कंप्लेंट टाकू शकते. मी पगारे साहेबांना विनंती केली आहे की तातडीने ते करून घ्या आणि आम्ही रूल्स पण बनवू की हे बॉक्स खोलून आपल्याला ते जे प्रॉब्लेम आहेत किंवा आपल्याकडे प्रश्न येते की मुलांना तिथे मारहाण होते किंवा त्याला हैराण केलं जातं किंवा त्याची त्यांना यु नो पालकांना भेटून देत नाही अशी सगळी समस्या असते. तर आपलं माझा ॲज अ चाइल्ड राईट कमिशन मत आहे की आपण संवाद मुलांचा साधायलाच पाहिजे. सकाळी आमची पोलीस अकॅडमी ट्रेनिंग झाली. सेक्शन ॲक्ट सगळ्यांनाच माहिती आहे पोलीसला तर नेमका त्यांचा भागच आहे प्रशिक्षणाचा पण प्रोसिजर आणि पॉलिसीज कशी चाइल्ड फ्रेंडली असावी कशी त्यांना मुलांना विश्वास देऊ शकतो की नाही आमच्याकडे या आम्ही तुमचं संरक्षण करू. आपण जेव्हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा आपण मुलं लहान असतात जेवत नाही किंवा तुफान करते तेव्हा काय सांगतो जेवा नाही तर मी पोलीसला बोलवेन तर पोलीसला लोक जायला घाबरतात. ते कुठेतरी मला हे जे मिथ आहे ते तोडायचं आहे. मुलांना पालकांना असं वाटायला पाहिजे की पोलीसकडे गेलो तर मला चांगलं होईल. सो ऑल दीज पॉलिसीज प्रोसिजरची आम्ही ट्रेनिंग घेतली आहे. आय एम व्हेरी होपफुल की नाशिक इन अ शॉर्ट टाइम एक चाइल्ड फ्रेंडली परिसर मधून पुढे येईल आणि एक पायलट असेल महाराष्ट्रभर में. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. या पत्रकार परिषदेसाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य ॲडव्होकेट संजय सिंगर चैतन्य पुरंदरे सायली पालखेडकर बालविकास उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ आदी उपस्थित होते.
स्टार 24 फास्ट न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।